गोविंद आल्यात तिसऱ्या क्रमांकासाठी. पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल इथनं हाताळत असताना पहिल्या विकेटचं इथनं झालं पतन, पिसवली टीमला हा झटका लागला. जर पाहिलं गेलं तर ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी यांच्याकडनं दोन्ही टीमला शुभेच्छा येत आहेत. अजून एक चांगला फटका, बॉल मात्र खूप सुरेख होता, पण 40+ चे खेळाडू अशा प्रकारची नक्कीच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या बॅटमधनं दुसऱ्या बॉलवरती लादला जातो योगेशच्या बॉलिंगवरती असताना हा चौकार. नक्कीच आजच्या शेवटच्या क्षणाला हा सामना तुम्ही पाहता, 3 षटकांचा हा सामना. नक्कीच 40+ विचार केला गेला तर 40+ची नक्की जी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमात आपला वाहाल झाली आहे, हेमलता हरीश म्हात्रे जे कोपरचे होते नक्कीच त्यांच्या स्मरणार्थ प्रदीपजी मडवी यांच्या शुभहस्ते ही ट्रॉफी 40+ची बहाल केली गेली आहे, त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. यश उंगलेला थोडंफार पाहिलं गेलं तर हातभार लावण्याचं काम प्रदीपजी मडवी यांच्या शुभहस्ते आपल्याला पाहायला मिळालं. जे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं दोन्ही टीमला शुभेच्छासुद्धा येत आहेत. 2 धावा झाले कंप्लीट, धावसंख्या 6 या आकड्यावर. फाईन लेगला रामदासजी धोनीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, शॉर्ट थर्ड मॅन. त्याच्यानंतर पॉईंट कव्हरला संजय काका पाहू शकतात आणि अनिल चिकनकरसुद्धा पाहायला मिळतात तटीय सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला फटका तर चांगला अगदी कव्हरच्या डोक्यावरनं, चेंडू चालला डीपमध्ये कव्हरला. गणेश म्हात्रे आहेत जे माजी सरपंच होते भालगावचे, तेच बॉलला इथनं अडवत असताना इथनं सुरेखरित्या 2 धावा संपादित करतायत दोन्ही टीमचे दोन्ही बॅट्समन. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 40+ सर्व खेळाडू संध्याकाळच्या 17 एक अनुभव इथनं दाखवत असताना, कारण खूप वर्ष आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना चांगला योगदान राहिला आज 40+ माध्यमातनं इथनं खेळ करत असताना. डिफेन्सिव्ह पद्धतीने अनिल चिकनकर चेंडूखाली, जे पाहिलं गेलं तर मिड ऑफला होते. 3 षटकांचा सामना, धावसंख्या 9. संजय केने प्रोत्साहन वाढवत असताना रामदास दादाचा. इथनं पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ताडम्याला झालं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथनं मिळेल, धावसंख्या 11 आकड्यावरती. यावेळेला फटका तर चांगला स्टेप आउट होऊन खेळले अगदी पाहायला गेलं तर गणेश म्हात्रे आणि योगेश होते त्या ठिकाणी, पण एक टप्पा घेऊन बॉलने गाठली सीमारेषा आणि या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि येतो हा या ओव्हरमधला हा पहिला चौकार. धावसंख्या 15, अनुभवाची शिदोरी इथनं खोळत असताना गोविंद, खूप वर्षाचा दांडगा अनुभव तो इथनं पणाला लावत असताना. भले 40+ नक्कीच माध्यमातून खेळत का नसले तरी आपला बॅटिंगचा अजूनपर्यंत फोर्स तुम्ही पाहू शकता त्याच्या बॅटमधनं. 2 चौकार आल्यात. अजून एक स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागून बॉल चालला डीपमध्ये खूपच वेगाने. तिथं पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण झालं आनंद घेत असताना. नक्कीच काही फिल्डर कमी असल्याच्या कारणाने भले ते 40+ नसतील तरीही मॅचचा आनंद नक्कीच घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टेप आउट, ऑन साईडला चेंडू उडवलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाही, त्याचा बेनिफिट अशोक दूरवरती होते. आणि अगदी पाहायला गेलं तर खेळाडू कक्षाला हा मानवंदना हा भेट देणारा येतो गोविंदच्या बॅटमधनं हा सुरेख चौकार. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावसंख्या खर्च झाल्या जिथे होते रामदास ढोणे, त्याने 12 धावसंख्या खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 9 धावसंख्या, असा टीमचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असताना धावसंख्या तब्बल पाहायला गेला तर 21 या आकड्यावरती. आणि जे नक्की